नमस्कार मी आपल्या लाडका योगराज हेरकर पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांच्या मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजची आपली बातमी राज्य परिवहन महामंडळाची एस टीची आहे मित्रांनो म्हणजे बारामती आगारामध्ये अजून वीस नीम आराम या राज्य पर्यटन महामंडळाच्या एस टी बसेस दाखल होणार आहेत काय आहे सविस्तर बातमी आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे तत्पूर्वी मित्रांनो विनंती करेन की चॅनेलला सबस्क्राईब केलंच का सबस्क्राईब केलं नसेल सर्वप्रथम चॅनेलला सबस्क्राईब ला करा लाईक करा शेअर करा, करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करू शकता त्याचबरोबर माझ्या चॅनलच्या गॅलरीमध्ये परिवहन खात्याच्या प्रत्येक बसेस म्हणजे पुण्याची पी एम PM, टी पी एम पी एम एल मुंबईची बी एस टी कोल्हापूरची के एम टी सोलापूरची एस एम टी त्याचबरोबर विविध प्रकारच्या परिवहन खात्याच्या बसेस रेल्वे डेमो लोकल वंदे भारत एक्सप्रेस पर्यटनाविषयी म्हणजे कोकण दर्शन अष्टवनायक दर्शन तुळजापूर दर्शन गाडगापूर दर्शन असे असंख्य व्हिडिओ माझ्या चॅनलच्या गॅलरीमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे याचा आस्वाद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा बघता योगराज आयरकर यूट्यूब स्टुडिओज बारामतीकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार एस टीच्या आगारात आणखी नवीन वीस नीम आराम बसेस दाखल होणार बारामती येथील राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या तब्बल वीस डीम आराम सेमी लक्झरी बस दाखल होणार आहेत त्यापैकी पाच बस दाखल झाले असून उर्वरित पंधरा बस लवकरच येतील त्यामुळे बसची संख्या वाढून अधिक प्रवाशांना सेवा देता येणार आहे असा विश्वास आगार व्यवस्थापक वृषाली तांबे यांनी व्यक्त केला बारामती आगाराच्या सध्या एकाहत्तर बस दररोज धावतात आगारात एकशे एकोणसत्तर चालक तर एकशे एकोणतीस वाहक कार्यरत आहेत दररोज किमान सत्तावीस हजार किलोमीटरचा प्रवास एस टीद्वारे केला जातो त्यातून दररोज आरामदायी सर सरासरी नऊ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते खाजगी ताफ्यावरील शिवशाही बसच्या कराराचे नूतनीकरण न झाल्याने इतर आगारांप्रमाणेच बारामती आगाराही सहा शिवशाही बंद झाल्या मात्र महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या पुणे व मुंबई मार्गावर चालवल्या जात आहेत दरम्यान नवीन येत असलेल्या सेमी आराम बसमुळे बारामती आगाराची क्षमता वाढून अजून वर जाणार आहे त्यामुळे आणखी काही मार्गावर अधिक बस सुरू करता येणे शक्य आहे त्यामुळे किमान एक हजार प्रवासी क्षमतेनं दैनंदिन वाढल्याचे वाढणार असल्याचे एस टी महामंडळांना सांगितलेले आहे त्यामुळे याचा फायदा बारामतीकरणा नक्कीच होणार आहे असे वृषाली तांबे यांनी सांगितले सर्वाधिक प्रवासी संख्या असलेला मार्ग हा बारामती पुणे बारामती हा आहे या मार्गावर अधिक संख्येने बस चालविल्यास बारामती आगाराचा प्रयत्न आहे नवीन येणाऱ्या बसपैकी काही बस याच मार्गावर चालवण्यात येणार आहेत अशा श्रीम सौ व्यवस्था हुशारी पर... तांबे यांनी सांगितलेले आहेत त्याचबरोबर आता राज्य परिवहन महामंडळाची प्रगती होत आहे पी आणि एस टीच्या नवीन नवीन विविध प्रकारच्या बसेस एस टीच्या तफ्यामध्ये दाखल होत आहेत ई शिवनेरी झालं शिवाई बस झाले ह्या दोन्ही बसेस इलेक्ट्रिक आहेत आणि त्याचबरोबर ह्या वातानुकूलित देखील आहेत त्याचा फायदा हा राज्य परिवहन महामंडळाच्या एस टीला नक्कीच होतोय त्याचबरोबर आता नव्याने लालपरीचं रूपच बदललेले आहेत त्यामुळे ह्या आवर्जून चांगल्या पद्धतीने या बस सेवा देण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत आणि याची राज्यभर प्रत्येक आगारामध्ये तत्परतेने सेवा देण्यासाठी ह्या रुजू व्हाव्यात लवकरात लवकर बांधणी करून या बसेस मार्गावर आणण्याचा प्रयत्न राज्य परिवहन महामंडळ करीत आहे अशाच विविध प्रकारची बातमीसाठी आणि माहितीदार अपडेट्ससाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी मी विनंती करेन पाहत राहा फक्त युगराज हरकर यूट्यूब स्टुडिओ पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद